महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सभापती दीपेश म्हात्रे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर श्रेयवादावरून टीका केली होती आणि याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. आता याच टीकेचा समाचार घेताना पाटील यांनी पाणी प्रश्न मी पाठपुरावा केला आहे, त्याचे माझ्याकडे पत्र आहेत, मी कुठे बोललो त्यांनी पाठपुरावा केला नाही, ठाण्याचे मालक सांगतील तितकेच हे बोलतील, ते किती वेळ सहन करणार, आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत, मालक म्हणून फिरायचं तर बाउन्सर म्हणून फिरतात, त्यांनी आमच्यावर टीका करू नये, अशी सनसनाटी टीका केली आहे. मी तर पहिल्या दिवसापासून बोललो, कोविड हा आजार होता, नंतर बाजार केला त्याचा. याचा आता जी जुने कोविड सेंटर होते याचं खरं तर ऑडिट व्हायला पाहिजे. याचा जो जुना सामान होता तो कुठे गेला, त्या तो कसा वापरतोय ते बघायला पाहिजे. हा जो कोविड संपत असताना जो एक कोविड सेंटर बनवला आणि जो अर्धवट पडला होता तो आता परत चालू केला, हरकत नाही, लोकांना गरज पडेल पण त्याची. परंतु याचसोबत जो जुना सामान होता त्याचं काय झालं, जुने जे व्हेंटिलेटर आले ते वापरणार आहात की नाही याचा पण कुठेतरी ऑडिट व्हायला पाहिजे. आणि जिथे जिथे प्रशासनाला आमची मदत लागेल तिथे आम्ही सकारात्मकतेनं मदत पण करणार आहोत, काहीच विषय नाही. परंतु याच्यात परत अजून जसे मागच्या वेळेस घोळ झाले तसे यावेळेस व्हायला नको, याच्यावर आमचं लक्ष असेल. ज्यांनी टक्केवारी खाण्यात डबल पीएचडी केले ते माझ्याबद्दल बोलणार, यांची लायकी आहे का? मागच्या सप्टेंबरमध्ये आमची दिशाची मिटिंग झाली होती, त्या दिशाच्या मिटिंगमध्ये केंद्रीय मंत्री आपले कपिलजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग होती, तिच्यात मी प्रश्न विचारला होता की 2 वर्षे झाली मी याचा पाठपुरावा करतोय, अजून जागा आम्हाला दिल्या नाहीये. त्याच मिटिंगला त्यांनी आदेश दिले होते की या पुढच्या मिटिंगमध्ये हा विषय पण आला नाही पाहिजे, काय तो मार्गी लावा. आणि आता आमची 30 डिसेंबरला जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये त्या टाक्यांचा विषय मार्गी लागलेला आहे. आणि मी जो पाठपुरावा केला त्याच्या आधी त्याचा सगळं पत्रव्यवहार आहे. आणि मी कुठे बोललो कोणी अजून कोणी पाठपुरावा केला नाहीये, यांना एवढं का लागतंय? आणि कोणीतरी आपले मालक ठाणेवरचे सांगतील आणि हे बोलतील, हे किती वेळा सहन करणार कोणी? शेवटी आम्हाला आमच्या सहनशक्तीला किंवा आमचं मॅच्युरिटी दाखवायला पण काही लिमिट असतो. मालक बनून फिरत आहे, बाउन्सर बनून फिरतात, याने आमच्यावर टीका करू नये, यांची ती लायकी पण नाही. बस एवढं सांगितलं. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.